नमस्कार, मी आशिष जाधव, लक्षवेधी चर्चेत तुमचं स्वागत आहे. वाद खुर्चीचा, हा खुर्चीचा वाद म्हणजे नेमकं काय? सेना भाजपची युती झाली आहे, पण विधानसभेच्या वेळेसचा जो फॉर्म्युला आहे त्यामध्ये थोडीशी गुंतागुंत आहे. ती थोडीशी जी आहे तोच किचकट मुद्दा आहे आणि तोच प्रतिष्ठेचा मुद्दा आहे. तो मुद्दा आहे खुर्चीचा, की मुख्यमंत्रीपद, उपमुख्यमंत्रीपद, की अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद, याचा ठोस असा फैसला मातोश्रीवरच्या बैठकीमध्ये झालेला दिसत नाहीये. आणि म्हणूनच एकीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपल्या पदाधिकाऱ्यांना हे सांगतायत की तहात आपण जिंकलेलो आहोत, आणि जिंकलो म्हणजे काय केलं, तर पुढचा मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच असेल, आणि मग शिवसेनेचे शिलेदार असतील, शिवसैनिक असतील, हे सगळं हे घेऊन बसलेले आहेत की युती ही या अटीवरती झालेली आहे की विधानसभा निवडणुकीमध्ये निकाल काहीही लागू, जर का सत्ता स्थापन होत असेल, दोन्ही पक्ष मिळून निवडणूकपूर्व आघाडी म्हणून जर का सरकार स्थापन करण्याच्या परिस्थितीमध्ये असतील, तर मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच असेल. पण दुसरीकडं भाजपकडनं मात्र याला पुष्टी किंवा असं कुठलंही उत्तर दिलं जात नाही आहे की खरंच असं काही ठरलंय का. चंद्रकांत पाटील असतील किंवा आणखी काही नेते असतील, ते हेच सांगतायत की मुख्यमंत्री पदाला घेऊन असं काही ठरलं नाही, उलट ज्याच्या सर्वात जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री असेल. पण शिवसेना म्हणते नाही, शिवसेनेचाच मुख्यमंत्री असेल. आणि याचं बिंग फुटलं ते एक व्हिडिओ व्हायरल झाला, ज्यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आपल्या पदाधिकाऱ्यांना, आपल्या शिवसैनिकांना, नेत्यांना हे सांगतायत की तह कशा पद्धतीचा झाला आणि आता पुढचा जो मुख्यमंत्री आहे तो सेनेचाच असेल. आधी तो व्हायरल व्हिडिओ बघूया. जागा आणि जबाबदाऱ्यांच्या अधिकाऱ्याचं समान वाटप, याचा अर्थ मी त्याच्यामध्ये समानता आणलेली आहे. पहिले 25 वर्ष आपण जे करत होतो की ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री, ते मी स्वीकारलेले नाही. मी आपलं जे स्वप्न आहे की आपला मुख्यमंत्री झाला पाहिजे, या सगळ्या गोष्टी एक असं नेहमी म्हणतो आपण की युद्धात जिंकले आणि तळात हरलो. मला माहित नाही, हा तळ असेल तर तळात हरलो की जिंकले तुम्ही ठरवायचं. उद्धव ठाकरे बोलल्यानंतर उद्धव ठाकरेंचे मंत्री सुद्धा तसंच बोलतायत. काल शिवसेनेचे मंत्री रामदास कदम यांनी तर मुख्यमंत्रीपद नसेल तर युती करण्यात काय हशील आहे, वेळप्रसंगी युती तोडा असा इशाराच दिलाय. बघा रामदास कदम काय म्हणतात. युतीमध्ये हा एक भाग होता, प्रस्ताव होता की युतीमध्ये अडीच अडीच वर्ष दोघांना समान सत्तेचं वाटप झालं पाहिजे. अडीच वर्षामध्ये सत्तेचं समान वाटप याचा अर्थ मुख्यमंत्री आला असणार का? मुख्यमंत्री काय आहे? मुख्यमंत्री अर्धा कापून अर्धा इकडून अर्धा इकडे असं नाही करत ना. सत्तेमध्ये अडीच वर्ष दोघांनाही समान वाटप याचा अर्थ स्पष्ट आहे. आणि ती मान्यता ज्या वेळेला अमित शहा साहेब आणि मुख्यमंत्री देतात, तेवढ्या मोठं चंद्रकांत दादांनी असे स्टेटमेंट देणं पूर्णपणे चुकीचं आहे. चंद्रकांत दादांना जे मान्य नसेल, तिने त्यांनी अजून युती तोडावी, आमचं काय अडचण नाही त्यासाठी. अटी आणि शर्तीवरती युती झाल्यानंतर पुन्हा त्याला वेगळं वळण द्यायचं पत्रकार परिषद घेऊन, हे निश्चितपणे चुकीचं आहे असं मला वाटतं. पाडापाडीचं राजकारण ह्याच्या आधी देखील झालेलं आहे. ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री, म्हणून एखाद्याचा मुख्यमंत्री होता कामा नये म्हणून याच्या आधी अशा पद्धतीनं समोरच्या पक्षातले आमदार पाडण्याचं काम देखील झालेलं आहे पाडापाडीचं, ते होता कामा नये. रामदास कदम यांनी स्पष्ट केलेलं आहे की पाडापाडीचं राजकारण होता कामा नये, आपला मुख्यमंत्री बनावा म्हणून आपल्या जास्त जागा आल्या पाहिजे म्हणून, आपल्या मित्रपक्षाच्या त्या कमी झाल्या पाहिजे म्हणून पाडापाडी करा, याच्यात शिवसेनेला इंटरेस्ट नाही आहे. आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत चर्चा करण्यासाठी. आपल्या स्टुडिओमध्ये विद्याताई चव्हाण आहेत, राष्ट्रवादीच्या नेत्या, आमदार, प्रवक्त्या. तसंच आपल्यासोबत डॉक्टर नीलमताई गोरे आहेत, शिवसेनेच्या प्रवक्त्या, आमदार. तसंच आपल्यासोबत भाजपच्या ज्येष्ठ प्रवक्त्या डॉक्टर कांता नलावडे सुद्धा आहेत. याशिवाय आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते डॉक्टर राजीव वाघमारे आणि एक सध्याचे धडाडीचे पत्रकार सकाळचे संजय मिस्किन सुद्धा असणार आहेत. मी चर्चेला सुरुवात करतो ती डॉक्टर कांता नलावडे यांच्याकडून. कांता नलावडे, बघा शिवसेनेनं स्पष्ट केलेलं आहे की सर्वाधिक जागा वगैरे असं काही नाही, मुख्यमंत्री हा सेनेचाच असेल. काल एका खासगी कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्रीही
फार काही स्पष्ट बोलले नाहीत, मोघमच बोलले आणि त्यामुळे संभ्रम आणखीन वाढलाय. नाही नाही आशिष जी, म्हणजे आपण मुख्यमंत्र्यांचंही आई बहीण लोकमतच्या ह्याच्यामध्ये ऐकलं, उद्धवजींचं पण ऐकलं, त्यांना जो पुरस्कार दिला आणि उद्धवजींनी तर सांगितलंय की ज्यांना बोलायचं युतीबद्दल त्यांना बोलू द्या, आम्ही ते त्यांना योग्य ते उत्तर देऊ आणि मैदानात आल्यानंतर योग्य ते आम्ही बघून घेऊ असं उद्धवजींनी सुद्धा सांगितलेलं आहे. आणि मुख्यमंत्र्यांनाही विचारलं, तेव्हा मुख्यमंत्र्यांनीही सांगितलं की आमचं सगळं ठरलेलं आहे, हळूहळू आता ते आम्ही स्पष्ट आम्ही करू. म्हणजे याचा अर्थ असा आहे की बघा, चर्चा करायला कोण कोण होतं, उद्धवजी होते, मुख्यमंत्री होते आणि अमित शाह होते, त्या तिघांमध्ये जे काही मातोश्रीवर चर्चा झाली आणि स्वखुशीने सगळे खुशीखुशीमध्ये आले आणि युतीची घोषणा झाली, पत्रकार परिषद झाली, आपण तक्रार केली की पत्रकारांना संधी नाही दिली प्रश्न विचारायची. पण मला असं वाटतं की बघा, प्रत्येक पक्षातल्या नेत्याला म्हणजे स्वतःचं वैयक्तिक मत असतं, म्हणजे दादांना काय कोणी विचारलं ते काय बोलले ते त्यांचं ते वैयक्तिक मत असेल. आता त्याच्यावर प्रतिक्रिया म्हणून रामदास कदम सुद्धा बोलले, परंतु मूळ मुद्दा आहे की मुख्यमंत्री आणि उद्धवजी या दोघांमध्ये काय बोलणं झालं. आणि मुळात आत्ता आपल्याला लोकसभा निवडणूक ही महत्वाची आहे की लोकसभा आपल्याला जिंकायची आहे. आता युतीचा जो फॉर्म्युला ठरलाय त्याप्रमाणे आमचं जागा वाटप होणारच आहे. आणि रामदास कदमांचंही बरोबर आहे की दोन्हीही कार्यकर्ते, कारण आपण जर पाहिलं तर स्थानिक स्तरावर काही कार्यकर्ते नाराज आहेत की आम्ही एवढी वेगळी निवडणुकीची तयारी केली आणि यांनी युती करून टाकली, मग ते सेनेचे असतील किंवा भाजपचे असतील, त्यांना समजावण्यासाठी आता आमच्या सगळ्या प्रक्रिया आपल्या सर्वांच्या चाललेल्या आहेत. त्यामुळे आत्ता आपल्या दृष्टीने लोकसभा निवडणूक जिंकणं महत्वाचं आहे. विधानसभेला जो फॉर्म्युला ठरलाय त्याप्रमाणेच म्हणजे आमचं जागा वाटप होणार आहे. परंतु म्हणजे त्यांच्या तिघांमध्ये जे काय ठरले की आमचं सगळं ठरलं असं मुख्यमंत्री बोलले, उद्धवजी सुद्धा बोलले की ज्यांना काय युतीबद्दल बोलायचं ते बोलू द्या, आम्ही मैदानात उतरल्यावर त्यांना स्पष्ट उत्तर देऊ. म्हणजे हे संदिग्ध आहे सगळं की मैदानात उतरल्यावरती कोणाला उत्तर देणार आहात, म्हणजे विरोधकांना देणार आहात, मित्र पक्षाला देणार आहात, ते संदिग्ध जे आहे ते आम्ही स्पष्ट करा म्हणतोय. नाही नाही बघा, तुम्ही उद्धवजींच्या बद्दल गैरसमज करून घेऊ नका. ते विरोधकांना उत्तर देणार, बीजेपी भारतीय जनता पार्टीला उत्तर द्यायचं, कारण का त्या तिघांमध्ये जो फॉर्म्युला ठरलाय तो. उद्धवजी असं कशाला म्हणतील, तुम्ही त्याचा अर्थ खरं म्हणजे काढताय अशा पद्धतीने. उद्धवजींचा असा म्हणण्याचा उद्देश नव्हताच की जे लोक युतीबद्दल, बघा ज्यांची अजून म्हणजे किती जागा वाटप, त्यांचाच अजून आघाडीचा कोण मुख्यमंत्री त्यांचं ठरले का, त्यांच्या जागा वाटपांचं काय ठरले का. परंतु म्हणतात ना की म्हणजे दुसऱ्याच्या घरी काय चाललंय याची जास्त चर्चा, आपलं आधी म्हणजे बघा ना की काय चाललंय आपल्याकडे. आणि उद्धवजींनी भारतीय जनता पार्टीला उद्देशून ते बोललेले नाहीत. आणि पाहिलंय की खेळी मेळी ना मुख्यमंत्री आणि उद्धवजी नंतरच्या कालच्या आजच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा बरोबरीने त्यांनी उत्तरं दिलेली आहेत. आणि मुख्यमंत्री जर बोलतायत आमचं सगळं ठरले हळूहळू बाहेर येईल तर येईल ना, एवढी घाई काय आहे मला काही कळत नाही. म्हणजे ठीक आहे, आपल्यासोबत विद्याताई चव्हाण सुद्धा आहेत. विद्याताई चव्हाण, एवढी घाई काय आहे, जर का विधानसभा निवडणुकीला अवकाश असेल अजून 6 महिने, आता जी निवडणूक आहे ती लोकसभेची आहे, तुम्ही सुद्धा असं का म्हणताय की थोरला भाऊ कोण, धाकटा भाऊ कोण, हे ठरत नाही आहे, यांचं मुख्यमंत्री पदाचं ठरत नाही आहे, यांच्यामध्ये वाद आहेत, असं तुम्ही सुद्धा का इतकं करताय? आणि तुमच्यामध्ये तरी, जसं आता कांताताई म्हणाल्या की तुमच्यामध्ये तरी तुम्हाला माहिती आहे का मुख्यमंत्री कोण आहे? नाही, आम्हाला हेच सांगायचंय की त्यांना आम्ही काहीही बोलत नाही आहे, समजलं ना. आम्ही आमच्या आघाडीची चर्चा, आमच्या आघाडीचं सीट वाटप कसं व्हायचं ते आमचं सगळं व्यवस्थित चाललेलं आहे. त्यांनी एकत्र यावं, वेगळं वेगळं लढावं काय तो त्यांचा प्रश्न आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये आम्हाला बिलकुल खेचू नका की आम्हाला असं काहीतरी वाटतंय की यांच्यामध्ये युती होऊ नये की व्हावी, काहीही नाही आहे. आम्ही कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही आहे याच्यामध्ये. फक्त रामदास कदम जे शिवसेनेचे आहेत त्यांनी दिलेली प्रतिक्रिया आहे आणि चंद्रकांत पाटील यांचं जे विधान ऐकलं त्याच्यावरची ती प्रतिक्रिया आहे. त्यामुळे युती हो किंवा न हो, त्यांना त्यांचे ते वेगळे स्वतंत्र पक्ष आहेत, ते मित्र पक्ष आहेत. म्हणजे भलेही ते एकमेकांच्या विरोधात, म्हणजे शिवसेनेचे एक एक 5 वर्षाचे गेले 4 वर्षातले आपण स्टेटमेंट बघितले तर विरोधकांपेक्षाही विरोधक कोण असेल तर शिवसेना आहे. परंतु आता ठीक आहे, ते झालं गेलं, गंगेला मिळालं, त्याप्रमाणे विरोधकांचं छापून आलं नाही म्हणून फारसं लोकांना कळलं नाही. नाही, आमच्या शिवसेनेचं लागलीच छापून. नाही, मला
एकच म्हणायचंय, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं काहीही हे नाहीये. आम्ही एकत्र लढायचं हे पहिल्यापासूनच ठरवलेलं आहे, कारण 2014 निवडणुकांनी शिकवण दिली ना आम्हाला. त्यामुळे आता वेगळं वेगळं लढायचं आणि एकत्र लढायचं हे पहिल्यापासूनच ठरलेलं आहे. आणि त्यांनी एकत्र लढावं किंवा वेगळं लढावं हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांच्या हाणामाऱ्या, त्यांचे तू तू मैमे आपण सगळ्यांनी तुमच्या चॅनल्सवरतूनच आम्ही बघितलेली आहे, मीडियातनंच आम्ही बघितलेली आहे. तेव्हा आता सगळं झालेलं आहे. आता त्यांची युती होती, फक्त आता वाद आहे तो मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीचा आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाची खुर्ची कोणाला मिळावी कोणाला नाही मिळावी हे ते त्यांचं ठरवतील ते. त्यामुळे याच्यामध्ये आम्हाला काही फारसा इंटरेस्ट नाही. ठीक आहे, आपल्यासोबत डॉक्टर नीलमताई गोरे सुद्धा आहे, शिवसेनेच्या प्रवक्त्या आहेत, आमदार आहेत. नीलमताई, मुख्यमंत्री पदाचा हा जो वाद आहे जो उफाळून पुढे आलेला आहे, रामदास कदम असतील किंवा आज आनंदराव अडसूळ असतील, या दोघांनी सुद्धा मुख्यमंत्री पद हे प्रतिष्ठेचं केलेलं आहे. मला असं वाटतं विधानसभेवरच शिवसेनेचा जास्त फोकस आहे, कारण एकदा का लोकसभा झाली तर नंतर मग विधानसभेला जागल्या शब्दाला दिलेल्या शब्दाला भाजप जर का जागला नाही तर मग हे जे काही किंतु परंतु आहे हेच शिवसेनेच्या मनात आहेत, आणि म्हणूनच मुख्यमंत्री पदाचा वाद हा स्पष्ट झाला पाहिजे अशी मागणी शिवसेनेची आहे. नाही, स्पष्ट करण्याचा प्रश्न कुठे आहे? तो स्पष्ट झालेला आहे. जेव्हा माननीय उद्धवजी बोलतात त्यावेळेला कधीही जी चर्चा झाली मातोश्रीवरती, एक तर पहिला भाग म्हणजे टप्प्याटप्प्याने कशा पद्धतीने त्याचा तपशील जाहीर करायचा, हे दोन्ही पक्षाच्या श्रेष्ठींच्या अखत्यारीतला विषय आहे. जसं तुम्ही खूप काळजीत होता गेल्या आठवड्यात आशिष काय होणार युतीचं, तुम्हाला आठवत असेल एखाद्या वेळेस की मी सांगितलं होतं की लवकरच युती होऊ शकते असं बोलले होते, तुमच्या लक्षात असेल. तुमच्या वाहिनीवरूनच फक्त मी हे बोलले, कारण तुम्ही आमच्या विधानांचा कधी गैरसमज करणार नाही ऍज अ अँकर म्हणून, याच्याबद्दल आम्हाला खात्री होती. इतर ठिकाणचे अँकर चांगले आहेत, मित्र आहेत, पण ते म्हणजे बरंच एक मीडियाची वेगळी भूमिका निभावत असतात, आणि मी तुमच्याकडे बोलले होते जे आहे ते. तर सगळ्यात प्रथम मला महाराष्ट्रातील जनतेचे मनपूर्वक आभार यासाठी मानायचे आहे की या युतीमुळे राजकारणाला कलाटणी मिळणार आहे, आणि शिवसेना आणि शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांच्या युतीमुळे गेम चेंजर किंवा संपूर्णपणाने महाराष्ट्राचा जो पट होता सत्तेचा सारी पाट त्याचा तोल जो आहे तो बदललेला आहे, हे आमच्या विरोधकांनी म्हणजे विद्याताई म्हणत नाही मी, विद्याताई एक परिपक्व राजकारणी आहेत, त्या त्यांच्या पक्षाची बोलतात गती जी काय आहे ती, त्यांना काय करायचंय तो त्यांचा प्रश्न आहे. पण जे राजकारणाचे अभ्यासक असतात किंवा इतर पक्षांमधले लोक जे खासगीत बोलतात ते सुद्धा असंच बोलतात की अरे आता युतीमुळे सगळी कलाटणी मिळालेली आहे. प्रश्न काय झालाय, सगळ्यांना फास्ट फॉरवर्ड माहिती काय पाहिजे, मग त्याच्यात त्या विधानसभेतले इच्छुक उमेदवार आले, लोकसभेचे प्रत्येक पक्षातले उमेदवार आले की नक्की त्या मतदारसंघाचं किंवा त्या जिल्ह्याचं चित्र काय असणार आहे. आणि त्याच्यामुळे काय झालं आशिष, तुम्ही जिल्ह्यामधल्या आवृत्त्यातल्या बातम्या पाहिल्या असतील, ज्या क्षणी युती झाली त्या क्षणी अक्षरशः बातम्यांचा महापूर सुरू झाला आहे स्थानिक वर्तमानपत्रांमध्ये आणि मोठमोठ्या वर्तमानपत्रातल्या स्थानिक बातम्यांमध्ये, आणि त्याच्यामध्ये जणू काही कोणीतरी कर्णपिशाच्यानी किंवा कोणीतरी हॉट याच्यावरती वायरलेसवरती या सगळ्या आमच्या जिल्ह्यातल्या राजकारणातल्या लोकांना कुठले मतदारसंघ शिवसेनेकडे राहणार आहेत आणि कुठले भाजपचे कडे राहणार आहेत याचा काहीतरी आराखडा गुपचूप मिळाला असावा अशा थाटामध्ये बातम्या दिल्या जात आहेत. म्हणजे मला खरोखर विनंती करायची आमच्या कार्यकर्त्यांना सर्व पक्षांच्या की पहिली लोकसभा होणार आहे, लोकसभा होईल त्याच्यातले जे मतदारसंघ शिवसेनेकडे आहेत भाजपकडे आहेत त्याचं साधारणपणे चित्र स्पष्ट आहे काय होणार आहे ते. मला तुम्ही एक सांगा की तुम्ही सर्व राजकारणातले जरी आपले मतभेद असतील तरी सुद्धा कधीही लोकसभेनंतर जेव्हा विधानसभा होते तर त्या खासदारकीच्या निवडणुकीमध्ये काय स्वरूपाची मतं पडतात, जो उमेदवार आहे त्याला त्यांनी ज्या वेळेला सहकार्य केलेलं असतं नसतं, त्यांच्या कार्यकर्त्यांचा परफॉर्मन्स काय आहे, गेल्या विधानसभेतलं गणित काय होतं, त्याच्या मतात काय चढउतार झालेला आहे, समोर काय झालेलं आहे, आमचे जे विरोधक आहेत त्यांचं त्यांच्याकडे कोण दोन काही नवीन माणसं गेलेली असतील, या सगळ्याचा अभ्यास करून पक्षश्रेष्ठी विधानसभेचे उमेदवार आणि सगळी व्यूहरचना ठरवणार का आधच सगळं कसं ठरवू शकतो कोणी, काही मुद्दे त्यांनी ठरवले असतील आज त्यांना सांगायचे नसतील तर तो त्यांचा संपूर्णपणाने अधिकार आहे. परंतु पॅनिक होऊन काहीतरी आता एकदम धावत पळत निर्णय घेऊन खूप म्हणजे जे राजकारणामध्ये ज्यांना उत्सुकता आहे आज आमदार व्हायची किंवा खासदार व्हायची
त्या लोकांचे निर्णय चुकू शकतात हे मला इथे मुद्दाम सांगायला पाहिजे, आणि असे निर्णय चुकल्यानंतर योग्य ते निर्णय शिवसेना आणि भाजप घेणार, त्यामुळे पॅनिक आमचा एक भगिनी म्हणून सल्ला राहील सगळ्यांना. आता पुढचा प्रश्न तुमचा जो थेट आहे की खुर्चीचा वाद जो आहे त्याच्याबद्दलचा जे आहे ते जो काही फॉर्म्युला ठरलेला आहे तो फॉर्म्युला मातोश्रीवरती वरच्या मजल्यावरती जे चार नेते मंडळी होते त्याच्यात अमितजी शहा, उद्धवजी ठाकरे, देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे हे चार लोक होते. त्यांनी आपापल्या सहकाऱ्यांना जी काही शक्य असेल योग्य असेल ती माहिती सगळी सांगितलेली असेल. पण जेव्हा उद्धवजींचा तो व्हिडिओ तुम्ही दाखवता आहात त्यावेळेला त्याच्यावरती तरीही सीएम जेव्हा म्हणतात की मी योग्य त्याला भाष्य करीन, जर का आमचं युतीमधला मनोमिलाप झालेला नसता तर मधल्या काळामध्ये जसं त्यांनी ताबडतोब कोणीतरी प्रतिउत्तर दिलं असतं तसं तर काही दिलेलं दिसत नाहीये. त्यामुळे एखाद्या वेळेस काहीतरी गैरसमज किंवा अपुरी माहिती किंवा काही जे मुख्यमंत्री पदाचे दावेदार असतील प्रत्येक पक्षात असू शकतात, शिवसेनेत तर काही तो प्रकार नाहीये पण बऱ्याचशा पक्षात असू शकतात, त्या लोकांना कुठेतरी शांत करणं किंवा त्या पदाच्या आशीदी येणारे काही खूप राजकारणामध्ये रिडिंग बिटवीन द लाईन्स गोष्टी असतात आशिष. दुसरं असतं की सीएम इन वेटिंग असे महाराष्ट्रात 5-25 लोक आहेत बरं का, की जे लोक मुख्यमंत्री झाले नाही तरी 10-15 वर्ष इकडे तिकडे शोधाशोध करत फिरता आहेत सगळीकडे सगळ्या बाजूनी जे आहेत ते, माझा कोणावर रोख हे त्याचा तुम्हाला अंदाज आला असेल. अशा लोकांना सुद्धा कुठेतरी सर्वच गोष्टींच्या बद्दलचं काहीतरी अजून कुभांड रचण्यासाठी वाव मिळू नये असाही काही लोकांचा हेतू असू शकतो. त्यामुळे रामदास कदम जे बोललेले आहेत ते पक्षाचे नेते म्हणून बोललेले आहेत आणि ते त्यांनी एक सांगितलेलं एक दिसतंय की पारदर्शकता असावी, जे काही ठरलं त्याच्यामध्ये पूर्वी जे काही घडलं त्याच्याबद्दलचा फरक केलेला असावा. आणि स्वतः मुख्यमंत्री जे बोलले ब्ल्यू सीच्या पत्रकार परिषदेमध्ये की सर्व अधिकाराच्या पदांवरती समान वाटप, याच्यामध्ये प्रत्येक पदावर आलं. पण आशिष तुम्ही सुरुवातीला बोलत असताना एक जे त्याला कुठेतरी अजून परत पुढचं पाऊल टाकायचा जो प्रयत्न केला त्याच्याशी माझा हा मतभेद आहे की दोघांना 2.5-2.5 वर्ष मुख्यमंत्री पद पण तरीही जागा आहेत, कोणाचे जास्त कमी असतील, कोण आधी होणार कोण नंतर होणार हा सगळ्या दोघांच्या मधल्या तपशिलाचा आणि विधानसभा निवडणुकीच्या निकालांचं चित्र पाहिल्यावरचा सगळा विषय असतो असं मला यासाठी वाटतं की 98 आमचा अनुभव आहे की अगदी होता होता बहुमत आमचं काही लोक आयत्या वेळेला अपक्ष वगैरे जे होते ते पळवले गेले आणि शेवटी आमचं काही सरकार येऊ शकलं नाही. तर अनेक वेळेला असंही होतं की काही लोक जे असतात ते शेवटच्या क्षणी कोण सरकार स्थापन करतंय बघून त्या ठिकाणी निर्णय घेत असतात. पण समजा चांगल्या पद्धतीचं बहुमत आलं आणि त्याच्यात क्लिअर कट मेजॉरिटी असणारच आहे तर त्याच्यामध्ये तो निर्णय त्याच वेळेला पक्षश्रेष्ठी घेणार आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की रोपटं फुलायच्या आधीच, रोपटं आता कुठे रुजलेलं आहे अशा वेळेला सारखं उपटून बघायचं, त्याला 10व्या फांदीवरती पान येणार आहे का 11व्या फांदीवरती पान असणार आहे, अशा पद्धतीने राजकारण असे भविष्याचे संपूर्ण ब्ल्यूप्रिंट करून होत नसतं. कारण जनतेचे कौल आणि जनतेमधले प्रवाह याच्यानुसार सुद्धा काही निर्णय आपल्याला घ्यावे लागतात. आणि अगदी शेवटचा मुद्दा, पण लोकसभेचा जो निकाल लागेल त्याचं चित्र काय असणार आहे, त्याच्यात कशा पद्धतीने एनडीएला बहुमत असेल त्याच्यावरती देखील प्रत्येकाचं कशा पद्धतीने भूमिका असेल या देखील गोष्टी ठरणार आहेत. म्हणजे सीट शेअरिंग असेल, मंत्रीपद असतील किंवा काय भूमिका प्रत्येक जण निभावू शकणार आहे, त्याच्यामुळे कोणाला अजून सामावून घ्यायला लागणार आहे, ह्या सगळ्या गोष्टींच्या मध्ये जवळजवळ मला वाटतं 25-30 असे लोक आहेत पक्ष लोकसभेमध्ये की ज्यांचा एक एक खासदार आहे, एक एक खासदार आहे, असे जवळजवळ 25-30 पेक्षाही जास्त लोक आहेत. काही असे आहेत 10-1 पक्ष की ज्यांचे 2-3 खासदार आहेत. आता प्रश्न असा की यांच्या काय होणार आहे मतांचं, आणि बहुमत आमची तर अपेक्षा आहे की आता त्यांच्याबरोबर अण्णा डीएमके पण तिकडे एनडीएमध्ये सामील झालेला आहे. तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती मला असं वाटतं की आपण राजकारणामध्ये आजच्या घडीला काहीतरी आजच्या पुरतं बोलायचं रकाने छापायला हे करावं लागत असेल ते मला मान्य आहे, परंतु ते करावं लागत असेल तर जशी टेबल न्यूज असते तशी केबल न्यूज अशी आपली काहीतरी चालवत राहणं. प्रश्न काय आहे की नाणारचा प्रकल्प रद्द होण्याची अधिसूचना काढतो हे सीएमनी सांगितलेलं आहे. आज धनगर आरक्षणावरती माननीय मुख्यमंत्र्यांना भेटायला माननीय उद्धवसाहेब ठाकरे गेलेले आहेत. मी तुमच्या चॅनेलवर कालच बोलले की हे 5-6 वरचे मुद्दे दिसले, 2 दिवसापूर्वी बोलले मी त्यावेळेला मुंबईमधून, तेव्हाही मी हे सांगितलं की या सगळ्यामध्ये वेगवेगळी जी आरक्षण प्रलंबित आहेत तो सुद्धा विषय माननीय उद्धवसाहेब पाठपुरावा करणार. कारण मराठा आरक्षण असो, धनगर आरक्षण असो, लिंगायत आरक्षण असो, या सगळ्या मुद्द्यांच्या वरती लोकांना कुठे ना कुठे दिलासा देण्याची पक्षाची जी भूमिका आहे
त्याच्यामध्ये माननीय देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून त्याला जेवढी गती देता येईल किंवा 4-4.5 वर्षात काही कारणामुळे ते प्रश्न सुटले नसतील तर त्याच्यावर काय तोडगा काढायचा, या सगळ्यावरती माननीय उद्धव साहेब त्याची पाठपुरावा करतायत आणि त्याला भाजपकडून सीएम साहेबांकडून त्यांच्या सगळ्या लोकांच्याकडून चांगल्या पद्धतीचा एक त्याला प्रतिसाद मिळतोय आणि याला कारण स्वतः भारतीय जनता पक्षाचे असं म्हणायचं का भावी मुख्यमंत्री आजी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करतायत, मान्यता दिलेली आहे भावी मुख्यमंत्री आजी मुख्यमंत्र्यांकडे आज पाठपुरावा करतायत असं म्हणता येईल? मला असं वाटतं की आजच्या घडीला आज म्हणजे बाळासाहेबांचंही तसंच होतं आणि उद्धव साहेबांचंही तसंच आहे, त्यांना अशा पद्धतीच्या वैधानिक पदावर गेलेलं पाहायला आम्हाला तर आवडेल, त्यात काही प्रश्नच नाही आहे, परंतु जनतेचे जे प्रेम आहे आणि जनतेचा जो प्रचंड विश्वास आहे तो प्रिय कायम मातोश्रीला राहिलेला आहे, त्यामुळे असं काहीतरी पदाच्या मागे धावत सुटणं किंवा तुमचं जे आजचं टायटल आहे की खुर्चीचा वाद, हा खुर्ची म्हणण्यापेक्षा जनतेचा विश्वास सार्थक करण्यासाठीची ही एक जबाबदारी असते आणि त्या दृष्टिकोनातून ते शिवसेनेचा मुख्यमंत्री म्हणत आहेत, ते काय असं म्हणत नाहीत, कोण काय शेवटी साहेब म्हणतील तोच निर्णय होणार आहे. सन्माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर आम्ही त्यांच्याबद्दल बोललो असतो की त्यांनी निर्णय काय तो घ्यायचा आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनाच निर्णय घ्यायचा आहे, ते ठरवतील तेच मुख्यमंत्री, त्याच्या समान स्वतः व्हायचं आहे की दुसऱ्यांनी व्हायचं आहे पण ते ठरवणार. हो निश्चितपणाने, आणि त्याच्यामध्ये समसमान वाटा असणार आहे सर्व पदांवर आणि त्यामुळे जे आपलं आज जे युतीचे कार्यकर्त्यांना काही काही लोक वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारतायत गुमराह करतायत, तर आधी जो प्रकार झाला सगळा की 60-40 किंवा 65-35 तशा पद्धतीने होणार नाही, समसमान वाटा असणार म्हटल्यावर अर्थातच काही कार्यकर्ते अधिक प्रमाणात सामावून घेतले जातील, हा एक निश्चितपणाने कामाची संधी आहे. सविस्तर बोलल्या नीलमताई, त्याच्यामुळे पॅनिक सुरू झालं. शांतताई नलावडे, ते मतदार नीलमताई अगदी सविस्तर बोललेल्या आहेत, जागांचं सत्तेचं जबाबदारीचं समसमान वाटत आणि शिवसेना मध्ये तोच मुख्यमंत्री आणि त्यातही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे ठरवणार की मुख्यमंत्री कोण. आता बोला. आमच्या पक्षाने आशिष जी, तुम्ही ना तुम्हाला हवा तो अर्थ त्याच्यातून काढताय. नीलमताईंनी काय सांगितलं, शिवसेनेचे आमचे जे काही निर्णय असतील ते आमचे पक्षप्रमुख उद्धवजीच म्हणजे ठरवणार, म्हणजे अशा पद्धतीने त्यांचं म्हणजे बोलणं होतं. नाही नाही, त्यामध्ये काय म्हणाल्या नीलमताई, मधला जो पार्ट आहे त्यांच्या उत्तरातला, कोणाला नीलमताईंच्या उत्तरातला मधला पार्ट मी तुम्हाला समजावून सांगतो, त्याच्यातली लाईन बिटवीन द न्यूज काय आहे, बिटवीन द लाईन काय तुम्हाला सांगतो, ऐका ऐका काय म्हणाल्या की 99 मध्ये काय झालं होतं, अपक्षांची संख्या 45-50 पर्यंत गेली होती आणि मग काय झालं, येणारं आमचं सरकार आलं नाही आणि तेवढ्याच मग विलासरावांचं काँग्रेसचं राष्ट्रवादीचं सरकार आलं, तसं विधानसभेला काही होता कामा नये म्हणून सत्तेचं जागांचं जबाबदारीचं वाटप ठरलेलं आहे, कोणी काय करायचं हे ठरलेलं आहे, मुख्यमंत्री पद कोणी स्वीकारायचं आहे, पहिले 2.5 वर्ष कोण, नंतरचं 2.5 वर्ष कोण, कसं ते वाटून घ्यायचं हे ठरलेलं आहे, यामध्ये उपमुख्यमंत्री पद हा विषयच नाही असा त्यांच्या बोलण्याचा अर्थ होता. पण तुम्हाला सांगायचं नाहीये आशिष काहीच त्या दोघांना. आशिषजी मी असं म्हटलं पण तुम्हाला सांगायचं, नीलमताईंनी पण त्यांचं ज्या वक्तव्य होतं त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की टप्प्याटप्प्याने, नीलमताईंनी सुद्धा सांगितलं की टप्प्याटप्प्याने आम्ही जबाबदारी आणि अधिकाराचं म्हणजे ते आम्ही घोषणा त्याची करू, म्हणजे एवढी तुम्हाला का घाई झालीये प्रसार माध्यमांना किंवा विरोधकांना, म्हणजे असा त्याच्यातून अर्थ होतो. म्हणजे आमचे पक्षप्रमुख म्हणून आमचे अमित शहाजी आहेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी आहेत, उद्धवजी आहेत, आदित्यजी आहेत, म्हणजे हेच ठरवणार ना, म्हणजे अशा पद्धतीने त्यांना बोलायचं होतं. तुम्ही त्याचा अर्थ वेगळा की उद्धवजीच ठरवणार मुख्यमंत्री, दोघे तिघे चौघे जण मिळून ठरवणार जे काय घ्यायचंय ते, आणि बरोबरच आहे. आत्ता सगळ्या पुढ्या सोडून उपयोग आहे का, हळूहळू सगळ्या गोष्टी बाहेर येतीलच ना, आणि म्हणून तर आत्ताच विधानसभेचं सुद्धा जागा वाटप झालेलं आहे की तो मागचा धोका लक्षात घेऊन पुढे असं होऊ नये म्हणून तर आम्ही विधानसभांच्या जागांचं ही वाटप केलेलं आहे, आणि त्यामुळे इथे प्रश्नच उरत नाहीये.
बरोबर आहे. आताही आताही सध्या या घडीला जेव्हा आपण चर्चा करतो आहोत तेव्हा वर्षा बंगल्यावरती आजी मुख्यमंत्र्यांबरोबर भावी मुख्यमंत्री सुद्धा चर्चा करतायत. बरोबर ना ताई? तुम्ही आता तुम्ही स्वतः काय माहितीये का प्रसार माध्यम याला जास्त खतपाणी घालतात किंवा भडकवण्याचं काम करतात. म्हणजे अशा पद्धतीने खरं आता वक्तव्य दोघांनी दोन्ही नेत्यांनी सांगितलंय. मग उद्धवजींनी पण आणि मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं टप्प्याटप्प्याने हळूहळू आम्ही सगळ्या गोष्टी बाहेर आणूया. राजू वाघमारे यांना पटलेलं आहे मी काय बोललोय त्यांना उत्तर द्यायचं आहे पण तुमचा ज्येष्ठत्वाचा मान मी राखतो. बोला. नाही हा पण मला एक वाक्य बोलू दे. नाही मला दोनच वाक्य सांगायची आहेत की ब्ल्यूसीच्या पत्रकार परिषदेत आणि यवतमाळच्या कार्यक्रमामध्ये माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी एक शब्द वापरला उद्धवजींबद्दल मार्गदर्शक. त्यामुळे त्यांना मी त्याच्यात असं जोडते की मार्गदर्शक जो शब्द आहे ना तो इंग्लिशमध्ये जर का आपण समजा विचार केला एक क्षणभर तर फ्रेंड फिलॉसॉफर आणि गाईड. मग तो फ्रेंड पण असतो बरोबरीचं चिंतन पण करत असतो आणि गाईडही असतो. पण मराठीमध्ये मार्गदर्शक म्हणजे काय? दोन फ्रेंड ज्याच्या मार्गाने चालणारा दोन गाईड एकत्र भेटतात कशाला तुम्ही हे करता मार्गदर्शक. पण ठीक आहे आजच्या घडीला तुम्ही हा विचार करा की त्यांना ज्यांना ज्यांच्याकडून मार्गदर्शन मिळत आहे आणि ज्यांना मार्गदर्शक म्हणाले मार्गदर्शक मार्गदर्शक म्हणले पथदर्शक हा शब्द चांगला कळेल. नाहीत आशिष पण प्रश्न नाही मी तुला काय सांगायचा प्रयत्न करते. नाही प्रश्न काय मार्गदर्शक असो मुख्यमंत्री स्वतः आज त्या पदावरती आहेत आणि पुढच्या काळामध्ये काय होईल हे कोण सांगणार? जनता ठरवेल ना. ठीक आहे त्याच्या आधीच तुम्ही काय वाटतं हे महत्त्वाचं आहे. शेवटी विरोधक आणि तो सामना रंगणार आहे हे पत्रकार म्हणून आम्ही आताच सांगतो आहोत. राजू वाघमारे हे बघा मुख्यमंत्री कोण हाच खरा वाद आहे. हा जो खुर्चीचा वाद आहे त्यामुळं युती 100% झाली अशी चर्चा शिवसैनिकांमध्येही नाहीये आणि म्हणूनच अनेक ठिकाणी नाराजी उफाळून येते. आशिषजी माझं मत याच्यापेक्षा थोडं वेगळं आहे. हे मुंगेरी लाल के हसी सपने किंवा शेख चिल्लीचा प्रकार हा आपण आता सगळेजण बघतोय. अजून इलेक्शनला वेळ 6-7 महिने आहेत आणि त्याच्या आधी 2.5 वर्ष कोण मुख्यमंत्री 2.5 वर्ष कोण हे सगळे पोरखेळ आहेत. आशिषजी यांची युती होणार होती यांनी महाराष्ट्राच्या जनतेला 4.5 वर्ष मूर्ख बनवलं. महाराष्ट्रातली जनता स्वतःच्या स्वाभिमानाने एकमेकाला विचारतायत की आपण एवढे मूर्ख आहोत का ज्या पद्धतीने बीजेपी आणि सेना आपल्याला समजते. कारण ज्या पद्धतीने शिवसेनेने आणि बीजेपीने हा खेळ मांडला गेली 4-4.5 वर्ष एकमेकाला वेगवेगळ्या नाना त्या उपमा दिल्या. वाघ म्हातारा झालाय वाघाचे दात मोजायचे इथपासून ते शाहिस्त खान आणि अफजल खानाच्या कोथळ्यापर्यंत गोष्ट गेल्या आणि या सगळ्या गोष्टी करून परत काही झालं नाही अशा आविर्भावात आपण परत एकत्र. म्हणजे महाराष्ट्रातील जनता एवढी मूर्ख आहे का की आता लोक मला वाटतं कपाळावर पाटी लावून फिरतायत का की आम्हाला काहीही मूर्ख बनवा आम्ही तुमच्यासाठी तयार आहोत. हा सगळा पोरखेळ जनतेच्या लक्षात आलाय. याच्यापूर्वी एकदा झाला होता. परत परत जनता मूर्ख म्हणू शकत नाही त्याच्यामुळे कोणालाही यांच्या युतीमध्ये काय होतंय याच्याबद्दल सोयीसूतक राहिलेलं नाही. आता हे लोक हे प्रकार का करतायत आशिषजी की मुख्यमंत्री कोण मग 2.5 वर्ष कोण राहणार मग कोण काय करणार नाहीतर आम्ही युती तोडतो. हा सगळा पोरखेळ याच्यासाठी चाललाय की अशा पद्धतीने नाटकात ठरवलेले संवाद या तमाशामधले दोन्ही पार्ट्यातले लोक एकमेकाला उच्चारणार आणि ते उच्चारून निवडणुका येईपर्यंत मीडियामध्ये आपल्याला कसं राहता येईल. कारण आता युती संपली आता ते बोलू शकत नाही की राजीनामा देतो आम्ही चाललो आता हे नाही झालं आता आम्ही आमच्या गावी परत आलो. त्याच्यामुळे आता पुढच्या निवडणुका येईपर्यंत जर मीडियामधला आपल्याला जर सहभाग ठेवायचा असेल तर तुम्हाला भांडणं करावी लागतील आणि मग ती भांडणं काय पाहिजेत
तर ती भांडणं अशी पाहिजे, तो सस्पेन्स वाढवायला पाहिजे की नाहीतर आम्ही युती तोडतो, मग आमचा मुख्यमंत्री कोण, मग तुम्ही काय करणार. आता हे काय झालंय, हे पहिल्यांदा जनतेला बरं वाटत होतं, जनतेला त्याच्यामध्ये उत्सुकता होती. आता जनतेच्या लक्षात आलंय, अहो महाराष्ट्रात सुशिक्षित लोक राहतात, लोकांच्या लक्षात आलंय आता की ही परत नाटक चालू झाली, त्याच्यामुळे कोणाला काही पडलेलं नाही. हे 2.5 वर्ष राहा नाही तर 5 वर्ष राहा, कोणाचं काही बिघडत नाहीये. आणि ह्या दोघा बीजेपी सेना हा जो नवीन तमाशा आता या महाराष्ट्रात सुरू झालेला आहे, त्याचे हे खेळ चालू आहेत. त्याच्यामुळे याच्याकडे विरोधक म्हणून आम्ही अजिबात लक्ष देत नाही, आणि महाराष्ट्रातली जनता पण देणार नाहीये. कारण कोणाला काही पडलेलं नाही, सगळ्यांना कळून चुकलंय. तुम्ही जे टायटल दिलेलं आहे खुर्चीसाठी वाद का, किंवा लोक असं म्हणतात की सत्तेच्या लोणीसाठी परत एकत्र आले, फक्त यांना शब्द वेगळे वापरायचे. आम्ही हिंदुत्वासाठी आलो, याच्या अगोदर बोलत होते आम्ही नैसर्गिक मित्र आहोत, त्याच्यानंतर म्हणत होते की लोक दुसऱ्यांच्या हातात चाव्या जायला नको म्हणून आलो. त्याच्यामुळे या सगळ्या पोरखेळाला जनता विटलेली आहे. जनतेच्या लक्षात आलंय की सत्तेसाठी वाटेल ते यांच्या नाटकाचं हे नाव आहे, सत्तेसाठी वाटेल ते, आणि त्याचे हे खेळ यांनी चालू केलेले आहेत. त्याच्यामुळे याच्यात काय इंटरेस्ट घेण्याचा भाग नाही, आणि याच्यात लक्ष देण्याचा पण भाग नाही. ठीक आहे, आपल्यासोबत पत्रकार संजय मिस्किन सुद्धा आहेत. संजय मिस्किन, तुम्हालाही असंच वाटतं की मुख्यमंत्री पदाच्या वादामध्ये युती झाली तरी दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा संभ्रम आहे, आणि ज्या पद्धतीनं हा मुख्यमंत्री पदाचा वाद पुढे आलेला आहे, खर तर लोकसभा निवडणूक झाल्यानंतर विधानसभेच्या वेळी तो वाद असणार आहे, पण तरी सुद्धा केवळ चर्चेत राहण्यासाठी मुख्यमंत्री पदाचं पिल्लू सोडण्यात आलेलं आहे असं तुम्हाला वाटतंय? आशिषजी, हा जो युतीचा जो निर्णय झालेला आहे, त्याच्या आधी विरोधकांनाही आपण दोघांनीही गेली 4.5-5 वर्ष कव्हर केलेलं आहे सत्ताधाऱ्यात, आणि शिवसेना भाजपला सत्तेत असताना विरोधकांच्या भूमिकेतही पाहिलेलं आहे. मुळात त्याच्यामध्ये विरोधकांनी सातत्याने सांगितलं की ह्या दोघांची युती होणारच आहे, त्यामुळे युती होणार नाही या दृष्टीने विरोधकांची तयारी कधी दिसलेली नव्हती, किंवा त्या दृष्टीने कधी त्यांनी कुठल्याही प्रकारची रणनीती आखली नव्हती. युती होणार आहे 100% गृहित धरून रणनीती आखली होती. मूळ वाद होता तो फक्त शिवसेना आणि भाजपच्या अंतर्गत युतीमधला. सातत्याने सत्तेत राहिल्यानंतर देखील जर टीका आणि सरकारच्या विरोधी भूमिका घेऊन शिवसेना रस्त्यावर उतरत होती, त्याचं एकच विश्लेषण अनेकांनी केलं की बाबा जे मूळ प्रश्न असतील ते प्रश्न जर शिवसेनेला वाटत असतील तर ते प्रश्न जनतेचे प्रश्न म्हणून सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी शिवसेना रस्त्यावर उतरते. मग आता ते प्रश्न युतीच्या ह्या सगळ्या निर्णयानंतर 23-25 फॉर्म्युल्यानंतर निम्म्या जागानंतर किंवा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पदाच्या वादानंतर मिटले का, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. आणि लोकांच्या मनात तोच एक विषय आहे की सामान्य जनतेला ज्या प्रकारात शिवसेनेकडे बघण्यासाठीची एक प्रकारची दृष्टी आणि सकारात्मकता निर्माण झाली की विषयाला घेऊन रस्त्यावर उतरणारी शिवसेना, सत्तेत असतानाही सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जाणारी शिवसेना, त्याला कुठेतरी आता ठेच पोचली हे सातत्याने दिसते. आपण सोशल मीडियाला वातावरण बघितलं असेल किंवा पक्षांतर्गत कार्यकर्त्यांची जितक्या प्रमाणात युती झाल्यानंतर एक दिवाळी साजरी व्हायला पाहिजे होती, मनोमिलनाचे पेढे वाटले जायला पाहिजे होते, शाखा आणि यांच्या दोन्ही पक्षाच्या गल्लीतल्या ज्या एकमेकांच्या समोर उभा राहिलेल्या जे काही दरी निर्माण झाले त्या शाखांमध्ये एकमेकांचे हार स्वागत तुरे देऊन कुठे दिसलेलं नाहीये. उलट पक्षी शिवसैनिकांमध्ये एक प्रकारची नाराजीची सूर आहे हे सातत्याने दिसलेलं आहे. कारण आजही अनेक भागातून असेल, पालघर असेल, यवतमाळ असेल, बुलढाणा असेल, परभणी असेल, या सगळ्या भागातून शिवसैनिकांमध्ये एक प्रकारे आता कशा पद्धतीने आपण पुढे जायचं आणि मनोमिलन करायचं. मुळात युती जरी नेत्यांची झाली असली तरी स्थानिक पातळीवरच्या पदाधिकाऱ्यांचं मनोमिलन घडवून आणणं हे सगळ्यात मोठं आव्हान आता ह्या दोन्ही पक्षाच्या नेत्यांसमोर आहे, या दोन्ही पक्षाच्या श्रेष्ठींसमोर आहे. म्हणजे पटक देंगे ते पटवणे, इथपर्यंत जो प्रवास या महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या 3-4 वर्षात बघितलेला आहे, त्याच्यामुळे ह्या सगळ्या युती आणि आघाड्या, या युती होणारे ह्यांनी आघाडीची तयारी होती, आणि युती नाही होणार याच्यामुळे जे काय वादंग झालं होतं, जी चर्चा झाली होती, जी आक्रोश झाला होता, याचा अर्थ असा नाही की बाबा उद्धव ठाकरे चुकीचा निर्णय घेतला असेल किंवा त्यांनी अनेक कार्यकर्त्यांच्या भावना बाजूला ठेवून एक युतीचा निर्णय घेतला असेल. शरद पवारांनी याच्या आधी पक्षातून काँग्रेसमधून बाहेर पडून स्वतंत्रपणे पक्ष स्थापन केला होता, पुन्हा ते काँग्रेस सोबतच गेलेले आहेत. राजकारणामध्ये ह्या आघाड्या बिघाड्या सातत्याने होत असतात.
परंतु शरद पवारांनी ज्यावेळेस काँग्रेस सोडली तर सोनिया गांधी किंवा काँग्रेसवरती अत्यंत टोकाची कधी अशी व्यक्तिगत पातळीची टीका केली नव्हती, जी शिवसेनेकडून सातत्याने भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वावरती व्यक्तिगत पातळीवरच्या टीका झालेल्या आहेत. म्हणजे वैचारिक लढाई आणि वैचारिक गोष्टीच्या त्यावेळेस पवारांनी जे केलं ते राजकारणाचा एक भाग असला आणि शिवसेने केलं तो जरी असला तरी मात्र जी व्यक्तिगत कटुता निर्माण झालेली होती ती शिवसेनेच्या आणि भाजपच्या नेत्यांमध्ये जी झालेली होती ती काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये व्यक्तिगत कटुता कधी दिसून आलेली नव्हती. त्यामुळे सर्वसामान्यांच्या मनात हा विश्वास आहे की राजकारणामध्ये कुणी आघाड्या करत असलं कुणी युत्या करत असलं सत्तेसाठीची समीकरणं बेरजेचं राजकारण वजाबाकीचं राजकारण जरी मानलं जात असलं तरी प्रत्येक पक्षाची प्रत्येक नेत्याची एक राजकीय विश्वासार्हता असते आणि ती राजकीय विश्वासार्हता आता कुणाची आहे हे मात्र जनतेच्या मनात नेमकं कळून चुकलेलं आहे. त्यामुळे याच्याकडे बघत असताना हा केवळ लोकसभेपुरता 23-25 चा फॉर्म्युला जाहीर झाला असला तरी विधानसभेत अजून फॉर्म्युला जाहीर झाले नाही. एक सगळ्यात मोठी मेक त्याच्यामध्ये मला अशी दिसते की मित्र पक्षांना दिल्यानंतर ज्या जागा शिल्लक राहतील त्याच्यातल्या अर्ध्या अर्ध्या जागा आता मित्रपक्ष किती जागा मागणार आहे. आता मित्रपक्ष सगळे भारतीय जनता पक्षासोबत आहेत हे शिवसेनेनं अगोदरच सांगितलेलं आहे. कारण मित्रपक्षाला आम्ही आमच्या कोट्यातल्या जागा सोडणार नाही ही शिवसेनेची भूमिका आहे. त्यामुळे जे मित्रपक्ष असतील त्यात रामदास आठवले आले, विनायक मेटे आले, सदाभाऊ खोत आले, माधव जानकर आले किंवा त्यानंतर पुढे चालून जे काही थोडे आणखीन 2-4 छोटे पक्ष त्यांनी जरी सोबत घेतले समजा ह्या मित्रपक्षाला सगळ्या मिळून जर 20-35-40 जागा गेल्या तर राहतात खाली किती जागा 130-130 किंवा 135-135 म्हणजे 135 समजा 44 जागावरती जर मित्रपक्षांनी जर सोडायचं असं ठरवलं एक राजकारणाची आतली बिटवीन द लाईन्स मी असं सांगतो की 40 खाली जागा सोडू नये जर मोठ्या प्रमाणात बहुमताने भारतीय जनता पक्षाचं सरकार दिल्लीमध्ये आलं तर मात्र भारतीय जनता पक्ष मित्रपक्षांसाठी 40 जास्त जागा सोडायची तयारी दाखवेल आणि मग मात्र शिवसेनेला 130 खाली जागा लढवण्याशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही. हा सगळ्यात मोठा जो राजकीय डाव आहे किंवा राजकीय एक रणनीती आहे ह्या रणनीतीमध्ये शिवसेना पुढे लोकसभेच्या निवडणुकीनंतर जे पुढे येईल ते चित्र खऱ्या अर्थाने राजकारणाच्या एका रणनीतीकाराचं असेल किंवा राजकारणाच्या चाणक्य नीतीचं असेल आणि त्या चाणक्य नीतीमध्ये शिवसेना कशा पद्धतीने आपल्याला पुन्हा एकदा परिपक्व करून घेते किंवा सामावून घेते हे पाहणं मात्र तितकं कौतुक आणि आश्चर्याचं वाटतं. ठीक आहे, आपण एक ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर हे जे शिवसेनेचं किंवा शिवसेनेकडून वारंवार असं सांगणं असतं की मुख्यमंत्री पदाला घेऊन निर्णय स्पष्ट झाला पाहिजे, नेत्यांचा आग्रह तो दिसतो आहे. मला असं वाटतं की हेच एक कारण असू शकेल जर का उद्या काही बिनसलं तर हाच एक कळीचा मुद्दा असेल, हाच जो खुर्चीचा वाद आहे तो महत्वाचा असेल किंवा लोकसभा निवडणूक झाल्यानंतर विधानसभेच्या वेळेस काय करायचं हे ते तेव्हा बघू अशाही पद्धतीनं दोन्ही पक्षांची काही भूमिका असेल. पण तुर्तास कोणी नमतं घ्यायचं आहे कोणी हावी व्हायचं आहे हे लोकांना कळू देण्यापूर्वीच जर का आपण त्यांना संभ्रमात टाकलं तर त्याचा फायदा हा युतीलाच होईल असंही सेना भाजपला वाटतंय का. असे अनेक मुद्दे आहेत ज्यावर चर्चा करायची आहे पण आपण लोकसभेच्या जागांवरती आता पुढच्या भागामध्ये चर्चा करणार आहोत. पुन्हा भेटूया ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी जातोय डॉक्टर कांता नलावडे यांच्याकडे, भाजपच्या ज्येष्ठ प्रवक्ते आहेत. कांताताई, लोकसभेच्या जागांचा फॉर्म्युला निश्चित झालेला आहे, लोकसभा निवडणूक होतपर्यंत तरी युतीला कसलीच चिंता नाही आहे, लोकसभा ह्या एकत्रितच लढल्या जातील, गेल्या वेळेस त्या लढल्या गेल्या होत्या, गेल्या वेळेस मोदी लाट होती त्या मोदी लाटेत शिवसेनेचे सुद्धा 18 खासदार आले, तुमचे तर जास्त आले 23 आले. यंदा मोदी लाट नाही आहे, सरकार विरोधी ही लाट नाही आहे, म्हणजे विरोधकांनी सुद्धा फार खुश होण्याची गरज नाही आहे. असं असलं तरी सेना आणि भाजप एकत्रितपणे निवडणूक लढणार आहे, त्याचा तुम्हाला फायदा तर निश्चितच होणार आहे, म्हणूनच ही युती झाली आणि मुख्यमंत्री त्यासाठी फार आग्रही होते असंही कळत आहे. म्हणजे जर का एकत्रित निवडणूक युती करून सेना भाजपला लढायची असेल तर काहीतरी गेम प्लान नक्कीच आहे. नाही नाही आशिषजी, याला गेम प्लॅन कसं म्हणता येईल मला कळत नाहीये की लोकसभेच्या जागांचं आम्ही वाटप बरोबर केलेलं आहे. मागच्या वेळेस सुद्धा आम्ही एकत्रच निवडणुका लढल्या होत्या आणि निकाल आमचा म्हणजे चांगला लागलेला आहे. आता तुम्ही म्हणताय की त्यावेळेला म्हणजे मोदी लाट होती म्हणून त्यांचे 18 आमचे 23 आले. आज जर आपण पाहिलं की टाइम्स, महाराष्ट्र टाइम्स म्हणजे कधी बीजेपीच्या बाजूने एवढंही नसतं परंतु 83%
लोकांनी म्हणजे मोदीजींना पसंती दिलेली आहे. आता हे वरवर विरोधक किंवा काही गोष्टी जरी आपण म्हणजे विरोध किंवा त्याच्यावर टीका टिप्पणी करत असू, परंतु जर का म्हणजे स्थानिक स्तरावर जर बघितलं, ग्रामीण स्तरावर बघितलं, तर सगळ्यांना कळून चुकले की ह्या 4.5 वर्षांमध्ये 70 वर्षात जे झालं नाही ते 4.5 वर्षांमध्ये झालेलं आहे. आणि आम्हाला ही आमची जी युती आहे ही जशी मागच्या वेळेला लोकसभेला तशी यावेळेला आम्हाला हवी होती आणि ती आम्ही योग्य प्रकारे म्हणजे केलेली आहे. आता या ठिकाणी काही जागांची अदला बदल किंवा कोणाला कुठली जागा द्यायची ते आपापसामध्ये ते म्हणजे ठरवतील, जसं पालघरच्या म्हणजे जागेचं म्हणजे झालेलं आहे आणि आम्ही होकारही त्याला दिलेला आहे. आणि काही करून म्हणजे आम्ही शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी ही खऱ्या अर्थाने प्रामाणिकपणे म्हणजे ही लोकसभेची निवडणूक लढणार आहे आणि जास्तीत जास्त जागा महाराष्ट्रातून आम्ही दिल्लीमध्ये पाठवणार आहे. मग अशी काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे बोलले की शिवसेना आणि बीजेपीचा हा जो तमाशा चाललेला आहे, तुम्ही जर आमच्या ह्याला तमाशा म्हणत असाल तर मी तर असं म्हणेन तुमच्या दृष्टीने शिवसेना बीजेपीची युती हे धक्कातंत्र आहे. तुम्हाला तुमच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. अहो तुमच्या अंतर्गतच किती वाद आहेत ते तुम्ही आधी बघा ना. पुण्यामध्ये आज उल्हास पवार काय बोललेले आहेत, मुंबई काँग्रेसमध्ये तुमचे किती तुकडे झालेले आहेत, तुम्हाला होते खाडे कोण राष्ट्रीय सचिव झाले हे तुमच्या महाराष्ट्रातल्या काँग्रेसला माहित नाहीये. आणि मला असं वाटतं की आधी आपल्या घरात काय चाललंय आणि मग नंतर शिवसेना बीजेपीच्या विरोधामध्ये तुम्ही जी टीका टिप्पणी करताय, परंतु येणारा काळ म्हणजे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा म्हणजे अहो ज्यांचे एक आकडी खासदार आलेत म्हणजे तुमचे किती आले तुम्हालाही माहिती आहे आणि राष्ट्रवादीचे किती आले तेही तुम्हाला माहितीये. आणि तुम्ही जर अशा पद्धतीने आमच्या युतीवर अशी टीका टिप्पणी करत असाल तर मला असं वाटतं की तुम्ही खरं म्हणजे आत्मपरीक्षण केलं पाहिजे. तुम्ही सारासार विचार करत नाहीये. आणि आशिषजी हे जे जागा वाटप आमचं झालेलं आहे आणि त्यामध्ये आम्हाला म्हणजे भारतीय जनता पार्टीला कुठल्या मित्रपक्षाला एखादी द्यायची असेल तर ती आम्ही आमच्या ह्याच्यातून देणार आहोत. आणि ह्या लोकसभेच्या निवडणुका शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी खऱ्या अर्थाने दोघे मिळून म्हणजे हे यश संपादन म्हणजे करतील याची मला खात्री आहे. चांगल्या प्रकारे ह्या निवडणुका म्हणजे यावेळेला लोकसभेच्या होतील, जशा मागच्या वेळी झाल्या तशाच यावेळेला सुद्धा चांगला. मी तर म्हणेन मागच्या वेळी लाट होती आता सुनामी येईल मोदीजींची. कोणत्या मुद्द्यावर घेऊन तुम्ही मतदारांसमोर जाणार आहात? हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन जाणार आहात की विकासाचा मुद्दा घेऊन जाणार आहात? कोणते मुद्दे घेऊन तुम्ही मतदारांसमोर जाणार आहात कांताताई? काळ्या वाजवतो मी. हिंदुत्व तर आहेच परंतु विकास हा महत्वाचा आहे आमच्या दृष्टीने. आम्ही ज्या ज्या राज्यांमध्ये निवडणुका लढलो विकासाचा मुद्दाच घेतलेला आहे. आता सुद्धा आमचा विकासाचाच मुद्दा आहे. हिंदुत्व तर मेन मुद्दा आहे आमचा बेस आहे तो, परंतु विकासाचा मुद्दा घेऊनच आम्ही लढणार आहे. विचार करा ना 1952 पासून 2009 पर्यंत काँग्रेसची सत्ता होती, मध्ये काही काळ जनता पार्टी आणि अटलजींचं सरकार जर सोडलं यांनी इतक्या वर्षांमध्ये काय केलं हो? आणि आता हे सांगतात आम्ही परिवर्तन करू, आम्ही बदल करू, शेतकऱ्यांना न्याय देऊ. चिदंबरम यांनी अर्थमंत्री असताना 72,000 कोटीची घोषणा केली होती, परंतु प्रत्यक्षात 52,000 कोटीच म्हणजे त्यांनी दिलेले आहेत. मला काय वाटतं की दुसऱ्याच्या ह्याच्यावर टीका करणं फार सोपं असतो. आम्हाला 4.5 वर्षच मिळालेली आहेत आणि तुम्ही इतके वर्ष म्हणजे तुम्ही सत्ता गाजवलेली आहे, तर तुमच्या आधी भूतकाळ बघा तुम्ही काय केले लोकांसाठी. त्यामुळे लोकांचं राजू वाघमारे तुम्ही खरंच आत्मपरीक्षण करत नाही का? 70 वर्ष काय केलं काँग्रेसने? जे 4.5 वर्षात झालं असा दावा भाजप वारंवार करते. आता तर ते दुसऱ्या उत्तरात कांताताईला आठवलं की अटलजींचं पण सरकारमध्ये होऊन गेलेलं आहे म्हणून त्यांनी उल्लेख केला, नाही तर 70 वर्षात तुम्ही काही केलं नाही असं म्हणाला त्या. नाही कसं आहे की भाजपच्या प्राईम मिनिस्टर आपले नरेंद्र मोदींपासून सगळे भाजपचे मतदार आणि भाजपचे कार्यकर्ते या देशात जन्माला आले, ते शिकले, कांताताई सारख्या नेत्या डॉक्टर झाल्या, मोदींसारखे चहा विकला असं सांगणारे किंवा डिग्री अजूनपर्यंत न दाखवलेले ते पंतप्रधान झाले, आपण मंगळावर गेलो, या सगळ्या गोष्टी भाकरा नांगल धरणांपासून ते या सगळ्या गोष्टी काँग्रेसच्या काळात झाल्या. त्याच्यामुळे हे काय बोलणं काय केलं? आपण जे मोठे होऊन डॉक्टर डिग्री लावली तीच काँग्रेसने दिली. त्याच्यामुळे प्रश्न असा आहे की गेल्या 4.5 वर्षात यांनी काय केलं? मला हा प्रश्न पडतोय आशिषजी युतीच्या बाबतीत की आता शिवसेना जाऊन सांगणार का की कर्जमाफी झालेली आहे पूर्ण? आता शिवसेना जाऊन सांगणार का की चौकीदार चोर नाही आहे म्हणून? आता शिवसेना जाऊन सांगणार का की रोजगार या बेरोजगारांना युवकांना रोजगार मिळालेला आहे? म्हणजे आता युती झाल्यामुळे परिस्थितीमधला बदल काय होणार आहे हाच कळत नाही. आणि
सगळ्या गोष्टी एकमेकाच्या विरोधात. विकास विकास कांताताई सांगतात, अहो विकास गुजरात पासूनच हरवला होता, तो या तीन राज्यात पण मिळाला नाही तो विकास. त्याच्यामुळे विकास हरवलेला आहे, राम यांच्यावर रुसलेला आहे, त्याच्यामुळे राम मंदिर बनलेलं नाही. त्याच्यामुळे दोन्ही आघाड्यांवर ना विकासाचा अजेंडा ना धर्माचा अजेंडा. त्याच्यामुळे साधू संत सगळे बीजेपीवर कंटाळलेले आहेत, ते बिचारे तोंडून घेत आहेत. मी त्या दिवशी एक सोशल मीडियावरचा व्हिडिओ बघितला, राम मंदिर होणार आहे काळजी करू नका म्हणून आहेत ते आमचं सरकार करणार. शंकराचार्यांचे असिस्टंट म्हटलं जातं. ऐका ऐका, प्रयागराज मधून त्यांनी तो व्हिडिओ पाठवलेला आहे. त्यानंतर त्यांनी सांगितलंय की बीजेपीनी घडवलं असं साधू म्हणतायत, आम्ही म्हणत नाही. त्याच्यामुळे आता काय झालेलं आहे की अशा पद्धतीच्या गोष्टी आता देशामध्ये चालू आहेत, आणि या परिस्थितीमध्ये यांना असं स्वप्न पडत असतील की हे जिंकून येणार आहेत. अहो शिवसेना एकटी लढली असती ना तरी शिवसेनेचे खासदार या बीजेपीच्या खासदारांपेक्षा जास्त निवडून आले असते. स्वप्न पडत नाही. आता काय केलंय यांनी, आता यांचा पक्ष आहे, आम्ही काय बोलणार, जाऊन काय सांगणार, काय सांगणार, हे राजू वाघमारे काय दाखवणार. ठीक आहे ठीक आहे, तुम्ही विरोधात ऐकून घ्या, निलमताईलाच विचारूया. निलमताई हे बघा, मला जे दिसतंय ते आणि त्याबद्दल फुल मार्क्स दिले पाहिजेत. त्या दिवशी ब्ल्यू पत्रकार परिषद झाली, तिथं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असेल, या दोघांनी पक्षांनी आणि तुमच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडनं भाजपकडनं हे वदवून घेतलं की जे प्रश्न सुटले नाहीत, ज्या प्रश्नातून मतदारांना किंवा जनतेला दिलासा मिळाला नाही, ते प्रश्न आधी प्राधान्यक्रमानं तुम्ही सोडवा, त्यावरती उतारा शोधा. मग तो कर्जमाफीचा असेल, पीक विम्याचा प्रश्न असेल, किंवा मुंबईतल्या प्रॉपर्टी टॅक्सचा प्रश्न असेल, किंवा आता धनगर आरक्षणाला घेऊन उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करतायत, आणि तुम्ही सांगितलं की अनेक प्रश्न आहेत की जे अनुत्तरित सरकारमध्ये शिवसेनेला. मी याच्याकडे वेगळ्या दृष्टीनं बघतो की शिवसेनेनं हे भाजपच्या लक्षात आणून दिलं आणि अशा वेळेस भाजपकडे हे वदवून घेतलं की जेव्हा युतीची घोषणा होते एक प्रकारे शिवसेनेनं भाजपला जागेवरती आणलं की देशाचा विचार नंतर करा, आधी महाराष्ट्राचा विचार करा. महाराष्ट्रातली जनता जी रुसली आहे आपल्यावरती, तिची या शिवसेना यशस्वी झाली असं सुद्धा लोक बोलतायत आणि तुमच्याविषयी चांगलं बोलतायत. आशिष भांडण लावत सोशल मीडिया पुढे 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 बोलू का? हा आता बोला ना. हा मला असं वाटलं की शेवटचा तुझं फार महत्वाचं असेल त्याच्याने म्हणून मी थांबले होते. बरं मी फास्ट घेते. आधी पहिली गोष्ट, नाही पहिली गोष्ट वदवणं वगैरे असं राजकारणात होऊ शकत नाही. कारण असं की त्या व्यक्तींना त्या नेत्यांना त्या पक्षाला एक जनतेचा आवाज पण ऐकून घ्यावाच लागतो प्रत्येकाला, आणि त्याच्यातच ते निर्णय घेत असतात. आणि मला असं वाटतं की एकूण राजकीय परिस्थितीच्या मध्ये त्यांच्या त्यांना जाणवलं असेल चर्चेमधून संवादामधून की ह्या सगळ्या गोष्टी आपण करल्या केल्या पाहिजेत. खरं नाणारच्या संदर्भात सुद्धा मुख्यमंत्र्यांनी विधान परिषदेत पण सांगितलं होतं की स्थगिती त्यांनी दिलेली होती, परंतु तो रद्द करण्याच्या संदर्भातली अधिसूचना त्यांनी काढतायत याचं आम्ही स्वागत करतो, ते अत्यावश्यक होतं. हे पण मला दोन गोष्टी मांडायच्या आहेत. एक तर पहिलं म्हणजे आम्हाला तमाशा वगैरे कालपासून बोलतायत, जेव्हापासून डॉक्टर वाघमारे तुम्ही स्वतः डॉक्टर आहात पण तुम्ही डेंटिस्ट आहात, पण आता तुम्ही खरं तर स्वतः तपासून घ्यायला पाहिजे की तुम्ही सारखे राजकीय पक्षाला तमाशा काय म्हणता. सांस्कृतिक विषय गरिबांचे फोटो भरतात, सामान्य लोक तिथे जातात आणि तुम्ही तमाशातल्या लोकांचं कुठेतरी अवमूल्यन करताय हा असं काहीतरी नाव देऊन त्यांना, आणि राजकारणामध्ये तुम्ही असं बोलताय की तुमचा तमाशा आहे. मग आता आणि परत परत असं बोलू आशिष डॉक्टर वाघमारे वर का डॉक्टर तुमची काय दृष्टी आहे? त्या सुद्धा कोणाच्या तरी भगिनी आहेत, त्या महिला सुद्धा कुठेतरी कोणाच्या तरी माता आहेत असं नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही एकदा समजावून घेतलं ऐकीन, नाही तर मी फार भयंकर तुमच्यासाठी ऐकून घ्या. पूर्ण थांबा, आता थांबा. सवय लागली आहे की त्यांना असं वाटतं की त्यामुळे त्यांचं प्रवक्ता
काँग्रेसमध्ये टिकणार आहे म्हणून काही नाही माझं बोलू द्या नाही आणखी गोष्टींमुळे वातावरण गढूळ झालं होतं महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आणि देशामध्ये तीन गोष्टी सातत्याने काँग्रेस आणि त्यांची युपीए घडवत एक पहिलं म्हणजे त्यांचं सातत्याने राहिलेलं आहे एक आता सिनेमा जसा आहे ना अशी बनवा बनवी दुसरा गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा तिसरा दोघांचं भांडण तिसऱ्याला लाभ एक जुना सिनेमा होता गुमराह असं यांचं सगळं चाललेलं असतं पण महत्वाचं आमचं जे आहे तुम्ही गेम प्ले म्हणालात मतविभागणी टाळणं हे फार गरजेचं होतं की जेणेकरून जो नवीन मतदार आलेला आहे मध्यमवर्गीय यांची दुसरी कायम खेळी राहिलेली युपीए मध्यमवर्गीय मतदार जो आहे त्याला कमीत कमी महत्व द्यायचं असं कुठलं म्हणणं ऐकायचं नाही त्याच्याशी कुठलाही संवाद करायचा नाही त्यामुळे 35-40% एवढेच मतदार मतदानाला उतरत होते आणि आता आम्हाला असं वाटतं की हा जो मतदार आहे मध्यमवर्गीय मतदार जी शिवसेना आणि भाजपकडून दोघांकडून अपेक्षा आहे मतदार निराश होईल आणि त्याच्यामुळे ही आपल्याला जबाबदारी आहे आणि त्याच्यामुळे आम्ही मतविभागणी ठीक आहे माझा वेळ संपलेला वेळ संपलाय शेवटी संपला तरी मतविभागणी टाळण्यासाठी त्यांची युती झालेली आहे त्यात काय एवढं सांगते याच्यामध्ये तुम्ही तर आधीपासून सांगत होता की शिवसेना भाजपची युती होईल मग आता सामना थेट आहे युती होईल म्हणजे भाजपला लोकसभेच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेची गरज आहे म्हणून त्यांनी युती केलेली आहे मगाशी ते म्हणे गाजरं दाखवली दाखवली लोकांना तुम्ही गाजरं खा असं लोक म्हणतील तुम्हाला आणि दुसरं एक महत्वाचा मुद्दा म्हणजे विधानसभेपर्यंत यांची युती टिकेल की नाही याच्यात मोठं प्रश्नचिन्ह आहे कारण यांच्या सीट ऍडजस्टमेंट होणं शक्यच नाहीये आणि त्यामुळे आता फक्त गरज म्हणून शिवसेनेला बरोबर घेतलेली तुमचा पूर्वानुभव आहे वाटतं 2014 निश्चितच मला सत्तेवर असताना सीट ऍडजस्टमेंट होत नाही हा पूर्वानुभव बोलतोय जे भांडण 4-4.5 वर्ष आम्हाला एकच लक्षात येते की आम्हाला तर गरजच नाही कोणाची आम्हाला आमची आणि काँग्रेसची आघाडी झालेली असल्यामुळे आम्ही तुम्हाला एक धडा दिलेला आहे की तुम्ही पुन्हा पुन्हा निवडणुका महाराष्ट्राला झेपणाऱ्या नाहीत म्हणून आम्ही तो बाहेरनं सपोर्ट दिला होता त्याच्याविषयी तुम्ही काळजी करू नका काय धडा देणार शिवसेना भाजपा एकमेकांची गरज सरकार विधानसभेत सामोरं गेलेलं नाही जुना जो आवाजी मतदानाचा पाठिंबा होता राष्ट्रवादीचा त्यावरच भाजपचं सरकार आहे विद्याताई म्हणूनच कायम भांडत राहिले नाही हे विसरता तुम्ही यांच्यामध्ये संपलेला आहे पण तरी सुद्धा संजय मिस्किन यांच्याकडे जातो संजय शेवटी वाद खुर्चीचा आहे आणि हा जो खुर्चीचा वाद आहे हा खरंच किती विकोपाला जाऊ शकतो की हा क्षणिक आहे नाही हा वाद जो आहे तो तात्पुरत्या स्वरूपात मिटवण्याचा जो प्रयत्न झालेला आहे लोकसभेच्या जागा वाटपाच्या प्रश्नानुसार मुळात भारतीय जनता पक्षाला 2014 सारखी परिस्थिती नाही हे अवगत होतं अनेक त्यांचे घटक पक्ष त्यांना सोडून जात असताना शिवसेनेसारखा मोठा पक्ष त्यांच्यापासून बाजूला राहणार नाही त्याच्यासाठी काही म्हणजे बिहारमध्ये जर आपण बघितलं तर 22 खासदार असताना त्यांनी 17 खासदारांवरती ऍडजस्टमेंट केले म्हणजे 4 सिटिंग खासदार त्यांनी सरेंडर केलेले आहेत देऊन टाकलेले आहेत इथं मुंबई महाराष्ट्रामध्ये सुद्धा एक जागा वाढून दिलेली आहे आणि घटक पक्षाला त्यातला किमान एक किंवा दोन जागा किमान दोन तरी जागा सोडावं लागणार आहे म्हणजे 25 वरून भाजप 23 जागांवर देणार आहे शिवसेना 23 जागांवरती राहणार आहे मुळात हा जो आहे फक्त हा सत्तेचा सारेपाठ किंवा निवडणुकांचं शास्त्र किंवा निवडणुकांचं राजकारण जिंकण्यासाठीचा हा एक आखाडा आहे किंवा रणनीती आहे परंतु मुळात जी काही भूमिका आहे पक्षाची जी एक नैसर्गिक प्रवृत्ती असते ती नैसर्गिक प्रवृत्ती जर बघितली तर भारतीय जनता पक्षाची राजकारण करण्याची माझी बुलडोज करण्याची जी पद्धती आहे की एखाद्याला रेटून न्यायचं एकदम दाबून न्यायचं ही जी पद्धती आहे ती पद्धती आता जर सत्ता आली तर ती आणखीन वाढणार आहे याच्याबद्दल दुमत नाही कारण या पक्षामध्ये एक राष्ट्रीय पक्ष आहे मोठा पक्ष आहे विस्तारासाठी साम दाम दंड भेद सगळ्या गोष्टी करण्याची त्यांची क्षमता आहे कार्यकर्त्यांची फळी आहे आणि सगळ्यात दुसरा महत्वाचा वर्ग म्हणजे त्यांचा एक मानणारा म्हणजे मोदींना आणि भारतीय जनता पक्षाचा विचार मानणारा एक वर्ग तयार झालेला आहे जसा इंदिरा गांधीला मानणारा एक वर्ग तयार झाला होता काँग्रेस विचारधारा सांभाळणारा एक वर्ग तयार झाला होता तसा भारतीय जनता पक्षाचा एक वर्ग आहे तो काही केलं तरी तो हटत नाही मग तो भले रस्त्यावर येऊन लढेल वाटेल ते टोकाला जाईल परंतु ते पक्षासाठी आणि सत्तेसाठी लढतील त्यामुळे हा जो वाद आहे तो शिवसेनेला आता खऱ्या अर्थाने ऍडजस्टमेंट करून घेण्याची वेळ आहे कारण ज्या पद्धतीनं 4 वर्षामध्ये
राजकारणामध्ये, म्हणजे चार वर्षाचं राजकारण बघितलं तर साधं विधान परिषदेचं विधानसभेचं उपाध्यक्षपद भारतीय जनता पक्षाने त्यांना दिलं नव्हतं. म्हणजे बिनशर्त जी युती दिली होती 2014 नंतर विरोधी पक्ष नेता एकनाथ शिंदे झाले होते, मग ते एका महिन्याने पुन्हा सत्तेमध्ये सहभागी होताना ज्या पद्धतीनं पदं दिली किंवा ज्या पद्धतीनं मुख्यमंत्रीपदांनी वाटप केलं होतं त्याच्यात विधान परिषदेचं किंवा विधानसभेचं उपाध्यक्षपद देता नाही. उपमुख्यमंत्रीपद हा लांबचाच विषय होता. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट जी जिल्हा पातळीवरच्या ज्या कमिट्या होत्या कार्यकर्त्यांच्या कमिट्यांमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या पालकमंत्र्यांना असे आदेश दिले सांगण्यात येतं की शिवसेनेच्या कुठल्याही पदाधिकाऱ्याला सामावून घेऊ नका. त्यामुळे हा जो खालून जो वाद निर्माण झालेला आहे आणि खालून जो ज्या स्थानिक पातळीवरून पदाधिकाऱ्यांचा कार्यकर्त्यांच्या मनामध्ये जो रोष आहे तो रोष आता कसा शांत करून पुन्हा एकत्र मनोमिलन करता येईल. मी सातत्याने सांगतोय की नेत्यांची युती झालेली असली तरी स्थानिक पातळीवरती कार्यकर्त्यांचं मनोमिलन करणं हा फार मोठं आव्हान मोठं आहे. आणि हे आव्हान करत असताना चार वर्षाचा जर उकाळ्या पाकळ्या काढल्या, चार वर्षाची भूमिका काढली, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दलची शिवसेनेची भूमिका बघितली, बेरोजगारांच्या बाबतची बघितली, नोटाबंदीच्या बाबतची बघितली, व्यापार एवढंच नव्हे शिवसेनेने मुस्लिम आरक्षणाला सुद्धा विधानसभेमध्ये समर्थन केलं होतं. हा इतिहासातला म्हणजे पहिल्यांदा होतं की शिवसेनेने मुस्लिम मराठा मुस्लिम आणि धनगर या मुस्लिमांचे सुद्धा आरक्षण समर्थन केलं. आता त्या सगळ्या आरक्षणचा सामाजिक आरक्षणात भारतीय जनता पक्ष मुस्लिमांच्या आरक्षणाला देखील पाठिंबा देतोय का हे बघावं लागणार आहे. त्यामुळे युती जी आहे तात्पुरती लोकसभा मारून नेण्यापुरती दिसते. पुढचा वाद हा मात्र फार मोठा ठीक आहे वाद खुर्चीचा आहे तो मिटता मिटेल असं वाटत नाहीये. लोकसभेपुरती हे सगळं आलबेल आहे पण लोकसभेनंतरच खरा वाद आहे. पण पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये लोकसभेपुरती तरी लोकसभा निवडणुकीत थेट सामना दिसतोय. एकीकडे काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी, दुसरीकडे शिवसेना भाजप युती आणि त्यामध्ये जर का तिसरी आघाडी म्हणून वंचित बहुजन आघाडी असेल आणि त्यांच्यासोबत जर का राजू शेट्टी असतील तर एक तिरंगी सामना महाराष्ट्रामध्ये येईल. आणि मला आजच कोणीतरी एक मोठा नेता असं म्हणाला की ज्या अर्थी सेना भाजप युती झालेली आहे त्या अर्थी मनसेबरोबर काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी कदाचित होणार नाही. आणि मनसे आधी 2 किंवा 3 जागा लढवू पाहत होता, आता लोकसभेच्या जास्त जागा लढवू शकतो. मनसे लोकसभेच्या जास्त जागा का लढवू शकतो याचं सुद्धा उत्तर आपल्याला चर्चा करून कधीतरी सोडवायचं आहे. त्यामुळे तुर्तास आज इथंच थांबतो. मान्यवर पाहुण्यांचे आभार मानतो. पाहत राहा जय महाराष्ट्र न्यूज.